आणि या सगळ्या संदर्भात आपण बघतोय की आमचा करस्पॉन्डंट माधव सावरगावे आता आपल्यासोबत आहे थेट औरंगाबादवरून, ज्या ठिकाणी हा सगळा सोहळा उद्या पार पडणार आहे. माधव, कशी तयारी सुरू आहे सगळ्या सोहळ्याची, काय आता तिथलं वातावरण आहे? राजेंद्र, उद्या सकाळी हा सोहळा 7 वाजता सुरू होईल आणि 8 वाजता राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर बरेच कार्यक्रम होणार आहेत. पण सध्या औरंगाबादमध्ये प्रत्येक शाळेमध्ये एक एक्साइटमेंट आहे की उद्याच्या कार्यक्रमाची, आणि सगळ्या शाळेमध्ये अशी जोरदार तयारी सुरू आहे. माझ्या मागे बघू शकतो की आपण लहान लहान मुलं सुद्धा या सगळ्या तयारीला लागलेली आहेत. त्या शाळेतले शिक्षक असतील, त्याबरोबर विद्यार्थी असतील, सगळेजण या कामाला लागलेले आहेत. कारण उद्याचा जो रेकॉर्ड करायचा आहे तो भारताच्या नावावर करायचा आहे. तो एकाच वेळेस सगळेच विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणतील असा रेकॉर्ड करायचा आहे. त्यामुळे सगळीकडे तयारी. आपण सगळे एका शाळेमध्ये आलोय, शाळेच्या तयारीबद्दल सरळ करायचं तर राष्ट्रगीत सुरू होणार. इतका उत्साह सगळ्या शाळेमध्ये आहे. आपण राष्ट्रगीत ऐकले आणि आता लगेच राष्ट्रभक्तीपर गीत या ठिकाणी विद्यार्थी सादर करणार आहेत. राजेंद्र, जो उत्साह आपण बघितला माधव, ज्या पद्धतीने या सगळ्या लहान मुलांमध्ये दिसत होता, ज्याप्रमाणे जनगण मननाची सगळी रचना केली गेलेली आहे, विविधतेतनं जे प्रेरणा आपल्याला वेगळी याच्यातनं मिळते, याच्यातूनच प्रत्येक लहान मूल तितक्याच उत्साहानं तितक्याच आनंदाने आता जनगण मन गात होता ते आपण बघितलं. उद्या देखील हाच उत्साह माझा आपल्याला दिसेल. या तयारीविषयी अधिक आम्ही तुझ्याकडनं जाणून घेऊ. धन्यवाद आतापर्यंतच्या या सगळ्या अपडेट्सबद्दल. आपण बघितलं की औरंगाबाद मधल्या ज्ञानप्रकाश विद्यालयातली ही सगळी मुलं होती जी की जनगण मनाची उद्या होणाऱ्या सोहळ्याची तयारी करत होती आणि याच